आणि त्यांनी उलटं उलटं सांगितलं की मी यांच्या तान्हीच वाजलेले अजी मला भयंकर भीती होते याची. कारण कुंचन म्हणजे सांगितलं की शरद पवारांचं भोत धरून मी राजकारणात आलो. तेव्हापासून मी दिल्लीत पार्लिमेंटमध्ये जायसुद्धा जरा घाबरतो. आपल्या देशपांडेंचं भाषण म्हणजे उत्कृष्ट भाषण असं. आणि भाषण करत असताना ते सहजच असं बोलून गेले. त्यांनी नमस्कार केला कुसुमाग्रजांना, अगदी पदस्पर्श केला आणि सांगितलं की पदक स्पर्श केल्याच्या नंतर लोकांनाही आश्चर्य वाटलं. फुलांच्यासाठी व्यक्ती पायाला हात लावते. फुलांनी स्वच्छपणाने सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये आमच्या समाजामध्ये हात लावावा असे पायसुद्धा दिसत नाही आहेत. या ठिकाणी असं पाऊल यात दिसलं आणि म्हणून मी आनंदानं त्याचा स्पर्श त्या ठिकाणी भोगतोय. मला त्याचं मनापासूनचं समाधान आहे. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्यांचे विचार असतात होऊन ऐकले ते श्री ज्ञानेश्वर मुळे त्यांची माझी भेट न्यूयॉर्कमध्ये झाली आणि इंडियन एम्बसीमध्ये ती महत्त्वाची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत होते. त्याच्यानंतर आणखीन काही ठिकाणी भेटलो, मॉस्कोला भेटलो, दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर दिल्लीला भेटत असो. इचलकरंजीजवळचं एक लहानसं गाव आहे, लाट आहे ना, लाट लाट अब्दुल लाट. तर त्या लहानशा गावामध्ये तिथली मर्यादित शैक्षणिक सुविधा त्या सगळ्यामधून ते इथपर्यंत होते. आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्यांच्याबद्दल मराठी माणसांना विशेषतः भारताच्या बाहेर जे जातात आणि इंडियन एम्बसी किंवा इंडियन हाय कमिशनमध्ये ज्यांना भेटायची संधी मिळते त्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मुळेला भेटण्याची संधी अनेकांना मिळाली. आणि परदेशात गेल्याच्या नंतर आपला घरचा माणूस कोणता चित्र आहे हे चित्र पाहायला मिळालं. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा मराठी हिच्याबद्दलची आस्था त्यांनी कधी कमी होऊन दिली. त्यांना अर्थ त्याला माहिती नाही, पण मॉस्कोला मी गेलो होतो आणि ते मॉस्कोला होते आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर नाव विसरलो मी. एक रशियन भगिनी भेटला इरिना आणि त्या शुद्ध मराठीत बोलत होत्या. एम्बसीमध्ये काही मराठी महिलासुद्धा होत्या आणि आमची अशा गप्पा मारत होतो. इरिना तिचं वैशिष्ट्य हे होतं की त्या यायच्या इथं आणि इथून वारीला जायचं. पंढरपूरला वारी त्या कधी चुकून द्यायच्या नाहीत. आणि मी सांगत होतो त्या महिलांना की या बहिणी रशियन असतात तरी वारी कधी चुकत नाहीत. तर त्यातल्या एका भारतीय महिला भगिनीच्या मराठी होत्या. त्यांनी विचारलं तुम्ही वारीला जाता? ते म्हणले हो. कुठून जाता? पुण्यावरनं जाता का रस्त्यातनं जाता? इलिनॉरने सांगितलं माऊलीचं दर्शन घेऊन आयर्लंडवरनं जो जातो
आणि पंढरीचा जाऊन पोचतो त्याला वारी म्हणतात. वधी कुणी पुण्यात जॉईन होतो, कुणी वाराणसी जॉईन होतो, त्याला वारकरी म्हणत नाही, त्याने हौशे गवशे म्हणतात. मला आश्चर्य वाटलं की एक रशियन बाई मुलांच्या संगतीतली, त्यांच्या सान्निध्यातली, इच्छा वारकऱ्यांना मराठी आणि मराठी परिस्थितीबद्दल कसा बोलू शकतात, आणि त्याचं कारण त्यांना मराठीची अस्थावतीची गोष्ट खरी आहे, पण मराठीच्या संबंधीचं प्रेम निर्माण करण्याच्यासाठी अभ्यासाचे अतिशय काही मर्यादित लोक लक्ष देत असतात, आणि त्यापैकी ज्ञानेश्वर मुळे हे या ठिकाणी करते. आजच्या या कार्यक्रमाला आमचे सहकारी ते आता नाही आहेत, ते काही कामाच्यासाठी जायचं म्हणून निघून गेलं. सुशील कुमार शिंदे त्यांना मी सांगितलं तुमचा मी उल्लेख करणार आहे. काय करणार आहे म्हणजे काही फारशी चिंता करू नका, असं काही अडचणीत आणणार नाही. कारण त्यांनी बोलता बोलता सांगितलं की मी यांच्या तालीच आणलेलं आहे. आजी मला भयंकर भीती वाटते याची, कारण कुणतरी माझी सांगितलं की शरद पवारांचं होत धरून मी राजकारणात आलो. तेव्हापासून मी दिल्लीत पार्लिमेंटमध्ये जायसुद्धा जरा घाबरतो. या कार्यक्रमाच्यासाठी अन्य सगळे आमचे सहकारी डॉक्टर प्रमोद चौधरी, डॉक्टर मोहन आगाशे, नागराज ओंडुळे, हितेंद्र ठाकूर, शिव फिरोदिया आणि संसदेचे आमचे सहकारी आणि एकेकाचे शिक्षण संस्थेचे आयुक्त श्रीनिवास पाटील, रामकांत खारक आणि जेने ही सगळी जबाबदारी आपल्या शिवाय घेतली आणि एखादं काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर नेटका आणि उत्तम करायचं हा ज्यांचा लौकिक आहे ते आमचे शिरत श्रीजी पाटील आणि पुताने साहेब. या साहित्य संमेलनाची ही पत्रिका पाहिली आणि पत्रिका पाहिल्याच्या नंतर 3 दिवसामध्ये अतिशय चांगले अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. संवादच परिसंवादच मुलाखती काही झाल्या, चित्रशिल्प, काव्य सादरीकरण अशा दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी आयोजित केली याचा मला आनंद आहे. जागतिक वराशी संमेलन असल्यामुळं परदेशाच्या अनेक जे भारतीय जे मराठी आहेत त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं, त्यांची उपस्थिती आहे आणि त्यांच्या एकंदर जीवनातली यशोगाथा सुंदरच्या संबंधीची संधी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. कलेच्या क्षेत्रातल्या सुद्धा लोकांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की या संमेलनाच्या या सगळ्या कार्यक्रमाला हजर राहावं असं माझ्यासारख्याला वाटतं, पण अनेक काही जबाबदारीमुळं मला काही या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाला थांबता येत नाही. संमेलनाची जी जागा निवडली या सगळ्या भागाला म्हणतात तुकारामनगर. हा सगळा परिसर एकेकाळी माझा मतदारसंघ होता. अलीकडे मी लोकसभेला निवडणूक लढवायचं बंद केलं, तर मी आतापर्यंत निवडणुका 14 लढलो आणि लोक चमत्कारी की त्यांनी 14 वेळा मला निवडून दिलं आणि त्यातल्या 7 वेळेला लोकसभेला आणि त्या 7 लोकसभा जे मी लढलो त्यातल्या 4 लोकसभा या परिसरात लढलो आणि त्याच्यामुळे लोकांनी मला फार चांगल्या प्रकारची संधी मिळाली. आणि त्याच्यातलं हे संत तुकारामनगर, या संत तुकारामनगरमध्ये या सगळ्या परिसरातला
मध्यमवर्ग कष्टकरी जो कामगार त्याचा फार मोठा होता. महाराष्ट्रातले काही जिल्हे विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणातले या सगळ्या परिसरातले मराठी बांधव यांची संख्या फार मोठी आहे. आणि त्यामुळं कुठलाही मराठी कार्यक्रम असेल त्याच्या संबंधी आस्था असलेला हा संत तुकाराम परिसर आहे. आणि तिथं हे होतं आहे याचा मला आनंद आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे की जगद्गुरू संत तुकारामांच्या गाथेची अभंग कानी फडला नसेल असा बहुतेक एकही मराठी माणूस नसेल. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये संतांचा आणि त्यांच्या साहित्याचा मोठा वाटा आहे. संत महात्म्यांनी भागवत धर्माची पताका ही मिळवली आणि त्याच्यामधून समता, बंधुत्व, अहिंसा, सहिष्णुता इत्यादी विचाराचा प्रसार केला. आणि संत महत्त्वाच्या विचारांनी प्रेरित झालेल्या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य मी अलीकडेच संत तुकारामांच्यावर एक पाटील नावाच्या उल्हास पाटील नावाच्या ग्रस्थांनी एक अतिशय चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुकारामांचे सगळे अभंग आणि त्या अभंगाच्या खाली त्याचं निरूपण सविस्तर ही त्या ठिकाणी लिहिली. आणि त्याच्यातले अनेक अभंग वाचल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की संत तुकाराम हे विज्ञानाचा सुद्धा विचार त्या काळात करतच होते. आधुनिकतेचा विचार त्या काळात होत होते. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध कठोर शब्द त्या ठिकाणी वापरतच होते. आणि म्हणून ज्याची पार्श्वभूमी अशी आहे अशा संतश्रेष्ठाच्या नावानं जो परिसर आहे त्या परिसरात हे संमेलन होतं आहे याचा अतिशय आनंद माझ्यासारखा आहे. आज मी आठवत होतो की मी कुठल्या कुठल्या संमेलनात गेलो. अलीकडच्या काळातली महाराष्ट्रात जेवढी संमेलनं झाली किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही झाली बहुतेक सगळ्या ठिकाणी मी उपस्थिती माझी दाखवलेली होती. बोललं सुद्धा त्याचाही त्या ठिकाणी केली. आणि मला आनंद आहे की फिजीने या ठिकाणी आयोजित केल्यानंतर कथाक्षणी मला निमंत्रित केलं आणि मला या निमित्तानं दोन शब्द बोलायची संधी मिळालेली आहे. मी एकच विचार करतोय की मराठी भाषेचा व्यवहारात अधिकाधिक वापर व्हावा, तिचा अधिकाधिक प्रसार व्हावा यासंबंधी विचारमंथन माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे. परंतु मराठी भाषेच्या कोणत्या बोलीत बोलावं, कोणती बोली तिला प्रमाण मानावं याबद्दल माझ्या मनामध्ये एकाच दृष्टीनं समजलं आहे. आपण बघितलं तर दर 10 महिन्याला भाषा बदलते, पाणी बदलते, तशी वाणी बदलते. मराठी भाषेमध्ये वऱ्हाडी, कोकणी, कोल्हापुरी, बेळगावी, मालवणी तसेच आदिवासी भागामध्ये गोंडी, भिली, कातकरी आदी अनेक प्रकारचे फोरप्रकार आपल्याला तयार झालेले दिसतात. परंतु दर 10 महिन्याला होणारा भाषेवरचा वेगळा संसार हा अपभ्रंश न समजता तो भाषेच्या सौंदर्यात भर घालणारा दागिना समजावा. त्याला व्याकरणाचं कदक मापदंड लावून त्याच्या शुद्धीकरणाच्या भानगडीत फार करू नये. काही झालं तर तिची मुख्य भाषेची नाग ही जोडलेली असते. आणि म्हणून भाषेचा प्रसार होण्यासाठी भाषा अंगवळणी पडणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी ती लवचिक असायला हवी. बोलीभाषेची लवचिकता जपते आणि जे लवचिक असते त्याचा प्रसार सुलभ असतो. त्यामुळे बोलीभाषेचा प्रसार याला आपण वाव द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये फारसी एक प्रकारची काही ठिकाणी चिंगल सवारीसुद्धा केली जाते ती टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी भाषेच्या संवर्धनाच्यासाठी आपण नेहमी बोलतच असतो.
आणि हीच ओळखून त्याचा उल्लेख या ठिकाणी हुतात्म्यांनी केला, आणखीन काही सरकारी केला. 30 वर्षाच्या पूर्वी जागतिक वारसा परिषदेची स्थापना आम्ही काही मित्रांनी बसून केली. मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात होता त्याच्या विचारांची सांगत घालावी, मराठी भाषा व संस्कृती याची जपणूक व्हावी, मराठी भाषेचा प्रसार व्हावा म्हणून या जागतिक मराठी परिषदेची स्थापना त्या काळामध्ये झालेली होती. आणि मला आठवतं आहे, ज्याचा उल्लेखही या ठिकाणी केला, जागतिक मराठी परिषदेचं पहिलं अधिवेशन मुंबईला शनोकानंदमध्ये आम्ही लोकांनी भरवलेलं होतं. आणि त्या अधिवेशनाला तात्यासाहेब शिवराज कुसुमाग्रज हे प्रमुख होते, आणि शिवराज देशपांडे होते, लताबाई होत्या, शंतनुराव किर्लोस्कर होते, आणि त्यांच्या लक्ष्मणशास्त्री जोशी होते. आणि त्याचं उद्घाटन त्यावेळेचे प्रधानमंत्री नरसिंहराव यांनी केलेलं होतं. आणि या अधिवेशनामध्ये अनेक गोष्टी माझ्या लक्षामध्ये आहेत. पु ल देशपांचं देशपांडेंचं भाषण म्हणजे उत्कृष्ट भाषण असं, आणि भाषण करत असताना ते सहजच असं बोलून गेले. त्यांनी नमस्कार केला कुसुमाग्रजांना, अगदी पदस्पर्श केला आणि सांगितलं की पदक स्पर्श केल्याच्या नंतर लोकांनाही आश्चर्य वाटलं. फुलांच्यासाठी व्यक्ती पायाला हात लावते. फुलांनी स्वच्छपणाने सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये आमच्या समाजामध्ये हात लावा असे पायसुद्धा दिसत नाहीत, या ठिकाणी असं पाऊल यात दिसलं आणि म्हणून मी आनंदानं त्याचा स्पर्श त्या ठिकाणी भोगतो. मला त्याचं मनापासूनचं समाधान आहे. त्या संमेलनामध्ये अनेक गोष्टी सविस्तरपणानं चर्चेल्या गेल्या. आणि हे जे जपसं आम्ही लोकांनी त्यावेळी लावलं ते इतरांचंसुद्धा न्यावं अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेतली. मला आठवतं आहे की जेरुसलेमला एक इस्रायलमध्ये झालं, त्याच्यानंतर काही मॉरिशसमध्ये एक संमेलन झालं, दिल्लीमध्ये एक संमेलन झालं, त्याच्यानंतर हैदराबादला एक संमेलन झालं. अशा काही ठिकाणी ही संमेलनं आयोजित केली आणि मराठी माणसांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. अलीकडच्या काळामध्ये इतर उद्योगामध्ये आम्ही लोक पडल्यामुळं या सांस्कृतिक क्षेत्रापासून आमच्यासारख्यांची थोडी जुरी झालेली आहे. त्यावर याच्यातून काही फारसं अलीकडे लक्ष दिलेलं नाही, पण आत्ताच या ठिकाणी रवाकांत खरोखर आणि खरफरने आत्ता सांगितलं की पुढचं संमेलन गोव्यामध्ये आणि ते घ्यायला परवानगी द्या. तसं तुमच्या हातामध्ये तुम्ही संमती दिली तर गोवेकर आणि मराठी यांचे काय संबंध ते मी आपल्याला अधिक सांगण्याची गरज नाही. खऱ्या अर्थानं मराठी जतन करण्याचं काम या परिसरात अतिशय उत्तम रीतीनं वर्षानुवर्ष झाले, त्याच्यामध्ये गोव्याचा उल्लेख करावा लागेल. आणि त्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये मराठी जगणं हे मी समजू शकतो, पण पोर्तुगीजांचं राज्य ज्या ठिकाणी अनेक वर्ष होतं त्या ठिकाणी मराठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून जतन करणं हे काम गोवेकरांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा निमंत्रण आपण सगळ्यांनी स्वीकारावं. आणि माझी खात्री आहे की गोवेकर ही संबंध परिषद उत्तम रीतीनं केल्याशिवाय राहणार नाही. आज या कार्यक्रमामध्ये तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या, काही वेगवेगळ्या क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांचा सन्मान तुम्ही या ठिकाणी केला. आणि मला स्वतःला आनंद आहे, समाधान आहे की डॉक्टर प्रमोद चौधरी यांचा तुम्ही मराठी भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. मला आठवतं आहे की कॉलेजमधून बाहेर पडले आणि त्यांनी राज इंडस्ट्री नावाचे एक इंडस्ट्री सुरू करायचा निर्णय घेतला, अतिशय लहान प्रमाणामध्ये. आणि माझी भेट झाली त्यांची वारावृत्तीमध्ये आणि त्यांना विचारलं काय करताय, त्यांनी काय काय करतो याच्याबद्दल ती कल्पना दिली.
आणि विचारलं की मग काम सुरू केलं का हो म्हणजे सुरू केलं अजून काय ऑर्डर हातामध्ये नाही आहे ऑर्डर हातामध्ये नाही म्हणल्याच्या नंतर सुदैवानं मी जिथं राहत होतो तिथं जवळच एक साखर कारखाना होता आणि त्या कारखान्यामध्ये लोक माझं ऐकणारे होते त्यांना सांगितलं की उत्साही तरुण दिसत आहे काहीतरी करतील असं दिसत आहे एखादंसं काम त्यांना द्यावं आणि त्यावेळेला आम्ही दिसतीला जी कार्याचा विचार करत होतो आणि त्याची माहिती यांच्याकडनं मिळाली आणि त्यांना ती ऑर्डर दिली त्याच्यानंतर हे ग्रस्त थांबलेच नाहीत सवन भारताच्या जेवढ्या दिसलेली झाल्या त्याच्या 70-80% दिसलेली यांनीच केल्या आणि आता भारताच्या बाहेरसुद्धा या क्षेत्रामध्ये जगात ज्यांचं नाव आहे त्याच्या 14-14 उल्लेख हा प्रकाशाने केला जातो आणि एक मराठी म्हणून एखाद्या क्षेत्रामध्ये इतक्या ठिकाठीनं फरतो यशस्वी होतो अशी उदाहरणं नाही जात नाही असे नाही पण चौधरी आणि त्यांची सवंत पार्श्वभूमी ही बघितल्याच्यानंतर मला अतिशय आनंद आहे की त्यांचा सन्मान या ठिकाणी केला माझी खात्री आहे की नव्या पिढीला आणि विशेषतः उद्योजकाच्या संबंधीचं स्वप्न जे फासाल त्यांना चौधरींचा आदर्श एक प्रकारचं मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी डॉक्टर मोहन आकाशांचं सत्कार केलं आमचे ते अत्यंत घनिष्ठ अशा प्रकारचे दिसले घासीराव कोतवालचा त्यांनी उल्लेख या ठिकाणी कुंते केला जवाहर पटेलसोबत बसलेले काय सांगावं त्याच्यासंबंधी आज काही बोलता येत नाही पण अतिशय उत्कृष्ट कलेचा नमुना घासीरावच्या माध्यमातून आपल्याला त्या काळामध्ये बघायला मिळालं होतं हे नाटक उत्तम दर्जाचं होतं पण ह्या नाटकाच्या संबंधीचा एखाद दुसरा कुठे प्रयोग झाला आणि मग विशेषतः पुणेकरांनी अतिशय गांभीर्याने त्याची नोंद केली सवन मराठी संस्कृतीची बेइज्जत याच्यामध्ये केलेली आहे इतिहासाची बेइज्जत केलेली आहे आणि त्यामुळे हे होता कामा नये आणि आम्ही ते बंद फाडू अशा प्रकारचा निकाल घेणारे काही पुणेकर त्यावेळी पुढे आले आणि मग सुदैवानं त्यावेळी मी राज्य सरकारमध्ये होतो काही मदत करायची ती मदत केली आणि तो प्रयोग झाला आणि तो प्रयोग झाल्याच्या नंतर बहुतेक बालगंधर्वामध्ये असेल तो झाल्याच्या नंतर जे याची गाडी सुटली ती थांबलीच नाही या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक ठिकाणी उत्तम प्रकारचं हे नाटक आलं आणि त्याच्यामध्ये जसं जवाहर पटेलांचा लौकिक होता कर्तृत्व होतं तसं डॉक्टर मोहन आगाशे यांचंही फार मोठं योगदान होतं मला आणखीन एक गोष्ट आठवते की मला तो जर्मनी जायला निघाला होता ना जर्मनीला जायला निघाले आणि मग भारताच्या बाहेर घासीराम जातो आहे कुणीतरी सांगितलं कुणीतरी चेतन काढलं की हिंदुस्थानच्या बाहेर जाऊन मराठी संस्कृतीची बेइज्जत त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी होणार असल्यामुळं हे नाटक बाहेर जाता कामा नये आणि बाहेर जाता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेतली हे नाटक आम्ही आणू आणि ज्यांनी ही भूमिका घेतलेली होती त्यांच्यामध्ये शक्ती होती त्यांच्याकडे संगतच नव्हतं ते नाटक सहज आणू शकत होते अशी चिंतेची गोष्ट होती मी आणि जव्हार ज्यांनी नाटक अर्वाचा निकाल घेतला त्यांना विचार गेलो त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला आमची त्यांची मैत्री होती पण आमची ती मैत्री त्या ठिकाणी काही उपयोगी आलेली नाही त्या ग्रस्तांचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि त्या नाटकाला त्यांचा विरोध होता आता काय करायचं नाटक तर गेलं पाहिजे मग एका बाजून आम्ही चर्चा घेतलेलं करत असतो आणि सेनेने त्यावेळी जाहीर केलं होतं की या नाटकात काम करणारे लोक शेवटी पुण्यावरनं मुंबई जाणार हा पुणे मुंबई महामार्ग तिथं कुठेतरी आपण अडवूया व कुठं खोफवली किंवा कुठेतरी अडवाअडवी करण्याची सवन यंत्रणा त्यांनी आखलेली होती आम्ही काळजीपूर्वक त्याच्यामध्ये विचार केला आणि किर्लोस्करांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांची दोन तीन विमानं
ही अजून मागून घेतली. त्या विमानात हे सगळे लोक भरले आणि तिकडं मुंबईच्या विमानतळावर उतरले आणि इकडं खोपोलीला 1500 तरुण या खासगीरावांचं स्वागत करण्याच्यासाठी उभे होते तेव्हा हे विमान निघून गेलं आणि जर्मनीमध्ये तो फरक अतिशय उत्तम रीतीने झाला. आणि म्हणून त्या घासीरावला एक चांगलं स्वरूप आणण्याच्या संबंधीचं काम जे अनेकांनी केलं त्याच्यामध्ये डॉक्टर मोहन आगाशे यांचा उल्लेख या ठिकाणी जरूर केला पाहिजे आणि मला आनंद आहे की त्यांचाही सन्मान आज या ठिकाणी केला आहे. मी अधिक काही बोलण्याच्यासाठी उभा नाही. या ठिकाणी हे संमेलन जे आयोजित केलं श्रीजी फास्तांची तर मदत होतीच पण रामदास फुटाणे आणि त्यांच्या सरकारांचंसुद्धा मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी ही जबाबदारी गेल्या काही वर्षापासून घेतली की जतन करण्याचं काम प्रामाणिकपणे करतात आणि ही सण मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी पद्धती या जपून कशा ठेवाव्यात जतन कशा कराव्यात वाढवाव्यात कशा या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला सगळ्यांची त्यांना सातत्यानं मदत व्हावी आणि ही मराठी खऱ्या अर्थानं आपण जतन करून वर्धिष्ठ ठेवू अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. माझे दोन शब्द संपवतो.